रक्तदान हे नेहमीच श्रेष्ठदान आपल्या देशातील कोठ्यवधी नागरिक स्वेच्छेने रक्तदान करत असतात रक्तदान करताना किंवा रक्त घेताना कधीही जात धर्म लिंग किंवा त्या व्यक्तीच्या प्रदेशाचा विचार करण्यात येत नाही याचाच अर्थ रक्तदान करण्याचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे परंतु या देशात असेही काही समूह आहेत ज्यांना हा रक्तदान करण्याचा अधिकार नाहीये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोण आहे हा समूह ज्यांच्याकडून हे अधिकार हिरावण्यात आलेत आणि काय आहे त्यामागचे कारणे नमस्कार मी सॅम स्वागत करते तुमचं सतरंगिरेमध्ये सर्वोच्च न्यायालयात ट्रान्सजेंडर गे म्हणजेच समलिंगी पुरुष आणि देह विक्री करणाऱ्या महिलांना रक्तदान करू न देण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे मात्र या याचिकेवरील सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर रक्तदान करू शकत नाहीत असे त्यात स्पष्ट म्हटले आहे ट्रान्सजेंडर गे देह विक्री करणाऱ्या महिलांमुळे एच आय व्ही हेपिटायटिस बी हेपिटायटिस सी असे रोग होण्याची शक्यता आहे त्यामुळे हाय रिस्क प्रकरणात मोडणाऱ्या या वर्गाला रक्तदान करण्यास मनाई असल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली ह्याबाबत केंद्र सरकारने काही वैज्ञानिक पुरावे दिले आहेत ट्रान्सजेंडर्स पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष देह विक्री करणाऱ्या महिला यांना एच आय व्ही एपिटायटिस बी हेपिटायटिस सी असे आजार होण्याचा धोका जास्त असल्याचे सिद्ध करणारे अनेक पुरावे उपलब्ध आहेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या दोन हजार वीस एकवीस वार्षिक अहवालानुसार ट्रान्सजेंडर एम एस एम म्हणजेच पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष देहविक्री करणाऱ्या महिला यांच्यात एच आय व्ही संसर्गाची शक्यता सहा पटींनी जास्त आहे इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ इंटरनॅशनल जर्नल ऑफ ॲसिडिटी अँड एड्स अशा राष्ट्रीय जागतिक जर्नल्स यांचाही संशोधन अहवाल अशाच प्रकारचा आहे दोन हजार अकरामध्ये कर्नाटकमध्ये व्यावसायिक सेक्स वर्कर्सवर एक अभ्यास करण्यात आला होता ज्यामध्ये राज्यातील सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता क्लायंटमुळे ती एच आय व्ही आणि एस टी आयला ला बळी पडत होती त्यांच्या ग्राहकाचे इतर किती मुलींची संबंध आहेत याची त्यांना कोणतीही माहिती नव्हती हे उघड आहे ग्राहकाला लैंगिक संबंधातून पसरवणारे आजार आहेत की नाही याचीही त्याला जाणीव नव्हती लोकनायक हॉस्पिटल दिल्ली मायक्रोबायोलॉजिस्ट विभाग मौलाना आझाद मेडिकल कॉलेज दिल्ली आणि त्वचा विज्ञान विभाग मौलाना आझाद मेडिकल कॉलेज दिल्ली यांनी एम एस एम अर्थात पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांवर दोन वर्षाचे संशोधन केले सातशे अडोतीस पुरुष रुग्ण लैंगिक आजार व त्वचारोग उपचारासाठी दाखल झाले होते यापैकी चौसष्ट टक्के लोकांनी कबूल केले की त्यांचे स्त्री आणि पुरुष दोघांशी संबंध होते टक्के लोकांनी सांगितले की त्यांनी कधीही स्त्रीशी संबंध ठेवले नाहीत त्याचा जोडीदार हा पुरुषच राहिला होता दोन हजार एकवीस मध्ये चेन्नई आणि मुंबईतील पुरुषांवर एक अभ्यास करण्यात आला ज्याचे इतर पुरुषांचे शारीरिक संबंध होते देशात एम एस ची संख्या सातत्याने वाढत असल्याचे या अहवालात समोर आले अशा संबंधात खबरदारी घेतली जात नाही त्यामुळे एसटीआय आय क्लॅमिडिया संसर्गासारखे आजार पसरत आहेत अनेक युरोपियन देशात समलिंगी पुरुषांची संबंध ठेवणाऱ्या नागरिकांना रक्तदान करण्यास बंदी आहे परंतु आता बऱ्याच देशात या समस्येवर उपाय शोधण्यात आले आहेत त्या समलिंगी पुरुषाचे मागील तीन महिन्यापासून कुणाशीच शारीरिक संबंध नसून रक्त तपासणी करून तो निगेटिव्ह असल्यास तो त्या देशात रक्तदान करू शकतो मात्र इतके पुरावे उपलब्ध असतानाही ट्रान्सजेंडर समुदायाचे सदस्य थंगजम संता सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली यामध्ये ब्लड डोनर सिलेक्शन आणि ब्लड डोनर रेफरल दोन हजार सतराच्या मार्गदर्शक तत्वांना दिल्यानंतर त्याची तपासणी केली जाते रक्तामध्ये एड्स एच आय व्ही हेपिटायटिस बी सी अशा संसर्गजन्य रोगाचे विषाणू आहेत का हेही तपासले जाते म्हणूनच लैंगिकतेच्या आधारावर रक्तदान करण्यास मज्जाव करणे हे असंविधानिक आहे नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिलच्या एन बी टी सी मार्गदर्शक तत्वांमुळे संविधानाच्या चौदा पंधरा तसेच एकवीस अनुच्छेदाचे उल्लंघन होत आहे या कलमाअंतर्गत गे ट्रान्सजेंडर यांनी रक्तदानास बंदी घालण्यात आली असून ही बंदी उठवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या बाय माणूस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका